राजश्री शाहू महाराजांनी समाजातील सर्वच घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं त्यासाठी प्रत्येक जातीचं वस्तीगृह बांधून त्या त्या समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीचा राजमार्ग खुला केला खेड्यापाड्यातील अस्पृश्य समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बोर्डिंग बांधण्याचा निर्णय घेऊन शाहू महाराजांनी त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू केले आणि लक्ष्मीपुरीत एकोणीसशे आठ साली मिस क्लार्क हॉस्टेलची स्थापना झाली या हॉस्टेलनं गावकुसाबाहेरच्या हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणातून स्वाभिमान आणि संस्काराचं बाळकडू दिलं समाजामध्ये शैक्षणिक क्षमता निर्माण करण्यात मिस क्लार्क हॉस्टेलनं महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे राजश्री शाहूंच्या पाऊलखुणा या मालिकेत आज पाहूया मिस क्लार्क हॉस्टेलचा प्रवास आपल्या संस्थानातील प्रत्येक मूल शिक्षित झालं पाहिजे या भावनेतून राजर्षी शाहू महाराजांनी नियोजनबद्ध प्रयत्न केले शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार व्हावा यासाठी शाहू महाराजांनी त्या काळी प्रत्येक खेड्यात एक शाळा स्थापन करायची आणि त्या शाळेत पगारी शिक्षक न नेमता खेड्यातील बहुसंख्या असणाऱ्या समाजातून वतनी शिक्षक नेमायचा अशी योजना महाराजांनी सुरू केली त्यासाठी एक कमिटीही नेमली होती पण शिक्षकाचा प्रयोग यशस्वी झाला नाही मात्र तरीही महाराजांनी जिद्द सोडली नाही अस्पृश्य समाजातील विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलची स्थापना करून एकोणीसशे आठ साली हे हॉस्टेल सुरू केलं गावागावातील अस्पृश्य मुलांना एकत्र करून हॉस्टेलमध्ये त्यांच्या शिक्षणाबरोबरच जेवण आणि निवासाची सोय महाराजांनी मोफत केली त्याकाळी मुंबईचे गव्हर्नर असलेल्या जॉर्ज क्लार्क यांच्या कन्येला याबाबतची माहिती मिळताच तिनं नृत्याचा कार्यक्रम मुंबईत आयोजित केला या त्या या कार्यक्रमातून जमलेले रुपये हॉस्टेलसाठी देणगी म्हणून दिले तिच्या मानवतावादी कृत्यानं प्रभावित होऊन शाहू महाराजांनी तिचं मिस क्लार्क हे नाव हॉस्टेलला दिलं कालांतरानं हॉस्टेलमध्ये राहून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली अनेक नामवंत आणि विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक माहेर घर बनलेल्या मिस क्लार्क हॉस्टेलमध्ये सध्या विद्यार्थी राहतात उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी या हॉस्टेलला दहा लाख रुपयांची देणगी दिली होती त्यातून या हॉस्टेलचं नूतनीकरण करण्यात आलंय माजी आमदार नानासाहेब माने यांच्या नेतृत्वाखाली या हॉस्टेलची वाटचाल सुरू असल्याचं हॉस्टेलचे सचिव दीपक कांबळे यांनी सांगितलं माननीय माजी आमदार नानासाहेब माने यांनी ह्या हॉस्टेलचे सूत्र हातात घेतल्यानंतर ह्या ठिकाणी सरकारनं कुठल्या पद्धतीची काही मदत केली नाही शासनानं कुठल्याही पद्धतीची मदत केलेली नाही पण उत्तर प्रदेश मुख्यमंत्री मायावती यांनी प्रथम दहा लाख रुपये दिले आणि त्यातून ह्या आमच्या हॉस्टेलचा आम्ही जीर्णोद्धार केला जुनी इमारत आहे तशीच ठेवून त्याला फक्त आम्ही नूतनीकरण केलं आणि शाहू महाराजांची स्मृती आम्ही जतन केली आणि हे वसतिग्रह म्हणजे भारतातील देशातील पहिलं मागासवर्गीय विद्यार्थी वसतिग्रह आहे ह्याला ऐतिहासिक वारसा आहे आणि शाहू महाराजांच्या समतेच्या विचाराचं स्मारक म्हणून ह्या विद्यार्थ्या ह्या वस्तिग्रहाची आम्ही जपणू करत आहोत एकोणीसशे सतरा अठरा सालात शाहू महाराजांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि बहुतांश मुलं प्राथमिक शिक्षणानं विभूषित होऊ लागले समाजानं बहिष्कृत केलेल्या एका मोठ्या वर्गाला समानतेच्या झेंड्याखाली एकत्र आणणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांचं योगदान पिढ्यान पिढ्या स्मरणात राहील यात शंका नाही वंचितांचे राजे तुम्ही बहुजनांचे आधार वंचितांचे राजे तुम्ही बहुजनांचे आधार एक हजार वर्षात राजे तुमच्यासारखा राजा नाही होणार तुमच्यासारखा राजा नाही होणार कोल्हापूर शहरामध्ये ठिकठिकाणी थीक राजर्षी शाहूंनी उभी केलेली ही शैक्षणिक संकुलं आणि वसतिगृह म्हणजे त्या त्या समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी कल्पवृक्ष ठरलेले आहेत आणि या कल्पवृक्षाच्या छायेखाली हजारो विद्यार्थ्यांनी आपलं जीवन सुखकर बनवलेलं आहे त्याचं श्रेय काळाच्या पुढं पाहणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांना आहे यात शंका नाही बी न्यूजसाठी कॅमेरामन राहुल जगतापसह ताज मुल्लानी